भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा मावळल्या असल्याचं दिसून येत असून मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी भीमाची निवडणूक मनावर घेतल्याचं स्पष्ट होत आहे। कारण अजिंक्य राणा पाटील यांनी भीमा बचाव समितीच्या माध्यमातून गावभेट दौरे सुरू केले। ते सभासदांच्या अडीअडचणींची विचारपूस करत शेतकरी सभासद यांना भीमा सहकारी साखर कारखान्याचे कामगारांना पगाराबाबतीत व सभासद शेतकऱ्यांना ऊस बिलासंदर्भात काय त्रास झाला हे सांगत असून या निवडणुकीत भीमा बचाव संघर्ष समितीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन अजिंक्य राणा पाटील करत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार या चर्चांना पूर्ण विराम बसणार असल्याचं दिसून येत आहे। बिनविरोध नाही, तिथे 150 अर्ज आले, 150 अर्जामध्ये तिथे 17 ते 20 संचालक, त्याच्यामुळे सगळेच अर्ज काढतील अशातला भाग नाही। त्यांनी बिनविरोध आम्हाला आमचे काय ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा सभासद आहेत शेतकरी आहेत त्यांना बिनविरोध मागणार तुम्ही, तेच तयार नाहीत आज बिनविरोध द्यायला। आणि त्यांनी जे सांगितलं ते खरे कोपरीचं सांगितलं की कारखान्याची परिस्थिती नाही, म्हणजे ह्याचा अर्थ आपण ओळखून घ्यायचा की कसल्या पद्धतीची परिस्थिती कारखान्याची, बिनविरोध करा बिनविरोध द्या। हे कारणच असं आहे की सध्याचं जे वातावरण आहे ते परिवर्तन होणार वातावरण, आणि म्हणून करता वर्षामध्ये शेतकऱ्यांवर झालेला अन्याय असेल आणि ज्या पद्धतीने दिवाळीला साखर वाटप झाली किंवा बिलं अजून दिलेलं नाही आणि कामगारांचा प्रश्न आहे, कामगारांचे त्यांनी PF सुद्धा बनवले, या पद्धतीचे अनेक प्रश्न आहेत, अनेक वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला मिळतील आणि निर्माण होतील, ह्या मुद्द्यावर आम्ही